शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुमच्यासाठी महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी. मान्सून आला रे आला, 2 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात रिमझिम सरी बरसणार. चला तर मित्रांनो पाहूया सविस्तर बातमी. अनेक दिवसापासून हुलकावणी देणारा मान्सून अखेर दाखल झालेला आहे. हा मान्सून दक्षिण कोकणामध्ये सक्रिय झाला असून येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी के एस होसळीकर यांनी यावेळी दिली आहे. त्यांनी याबाबतची ट्विटसुद्धा केलेली आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावलेली आहे. काल रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने चांगले झोडपून काढलेले आहे. पहिल्या पावसाचा फटका रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गाला बसलेला आहे. त्या ठिकाणी मोरी खचल्याने मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक खोळंबली होती. वायू चक्रीवादळामुळे मान्सूनला अडथळा निर्माण झालेला होता. आता वायू वादळाचे संकट दूर झाल्याने मान्सून सक्रिय झालेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून मान्सूनची प्रतीक्षा होती. 12 ते 14 जूनच्या दरम्यान मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र तोही अंदाज खोटा ठरला. आता त्यानंतर 21 जून ही तारीख जाहीर करण्यात आलेली होती, त्यामुळे हा अंदाज खरा ठरलेला आहे. मान्सून दाखल झाल्याने येत्या 2 ते 3 दिवसात मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस पडण्यास सुरुवात होईल अशी माहिती हवामान विभागाने यावेळी दिलेली आहे. दरम्यान दक्षिण कोकणात मान्सून दाखल झालेला आहे. सुरुवातीला रत्नागिरी कोल्हापूर या ठिकाणी पावसाचे आगमन होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रात पाऊस पडण्यास सुरुवात होईल असे होसळीकर यांनी यावेळी म्हटलेले आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे आगमन झालेले आहे. येत्या 2 ते 3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून बरसेल, त्यामुळे दुष्काळाचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. मित्रांनो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच हवामानाविषयी माहितीसाठी आपलं महाराष्ट्र माझं यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.